पण ह्या 2 दिवसामध्ये लोणावळ्यापासून पुढं इथं मात्र सगळा संवाद बंद झाला आणि रातोरात सगळ्या भूमिका चेंज झाल्या. मग लोकांमध्ये थोड्या शंका आहेत, मग वाशीमधल्या बंदाराड काय झालं, लोणावळ्यातल्या बंदाराड काय झालं, VC वरती काय झालं, आणि जेवढं जरांगे पाटलांना मानतो तेवढं छत्रपती गादींना सुद्धा मानतो. आणि म्हणून आमचं असं भूमिका बाबा विचारलं पाहिजे, मान सन्मान देऊया. लगेच बोलणी झाली आणि आरक्षण थांबलं. शंका आहेत लोकांच्या मनात, जर समाजाच्या हितासाठी पुढे येऊन लढावं लागलं तर जरांगे पाटलांचा विरोध झुगारून सुद्धा तुम्ही पुढे यायला तयार आहेत का? नाही बघा, कसं आहे, एकदा जर समाधान नेतृत्वाला स्वीकारलं तिथं काय उणीव राहिली असेल तर ते दुरुस्त करणं जास्त गरजेचं आहे. माझं असं, माझी श्रद्धा अशी नाही की बाबा कुणाला तरी बाद करा आणि आपण त्याची जागा घ्या किंवा असं नाही करायचं. नाही, तो प्रश्न नाही. पाटलांचं, आज जरांगे पाटलांच्याकडनं एखादी उणीव राहिली असेल ते दुरुस्त करणं हे जास्त गरजेचं असं मानणारा मी आहे. पण संवाद होत नाही, कुठेतरी संवाद होत नाही. तुम्ही आता तुमच्या बोलण्यात म्हणाले की पाटील सध्या, म्हणजे तुम्ही त्यांच्या कार्यकर्त्याला सांगितलं, सोशल मीडियावर तुम्ही अनेकदा लिहित असता, मग पाटलांशी थेट संवाद होत नाही का तुमचा? नाही, कधी बैठकांना बोलवलं तर तेवढं एखादा दुसरा मिनिट. जे काय महत्त्वाचं सांगायचं आहे ते सांगून माझी जबाबदारी मी पूर्ण करत असतोच होतोच. काही झालं तरी मी हे बाय होकार करून घेत असतो. पण ह्या 2 दिवसामध्ये लोणावळ्यापासून पुढं इथं मात्र सगळा संवाद बंद झाला आणि रातोरात सगळ्या भूमिका चेंज झाल्या. आम्ही सगळे विश्वासानंच पुढे गेलो होतो ना, आता घेतल्याशिवाय जायचं नाही. बरं, समाज ज्यावेळेस आमच्यावर फुलं उधळत होता, आता आपले योद्धे निघालेले आहेत, मुंबईवर चाल करून चाललेले आहेत, आत्ता ह्यांनी विजयच घेऊन येणार आहे का नाही, पण ते झालं नाही थोडंसं. मग लोकांमध्ये थोड्या शंका आहेत, मग वाशीमधल्या बंदाराड काय झालं, लोणावळ्यातल्या बंदाराड काय झालं, VC वरती काय झालं, असं म्हणणाऱ्यांच्यामध्ये मी काय त्यात बघत नाही का, आपल्याला आपण बघितलेलं नाही, माझ्यासमोर ते झालेलं नाही. मी ह्या वादात पडत नाही, नेतृत्वाला काही निर्णय घ्यावे लागतात ते त्यांनी घेतले असतील. योगेशजी, आता तुम्ही असं म्हणालेत की तुमच्याशी चर्चा झाली नाही, त्यात त्या ठिकाणी त्या स्थळी काय झालं, त्यावेळी काय झालं ते तुम्हाला माहीत नाही, त्या शंका लोकांच्या मनात असतील. मात्र दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील आहे, संभाजीराजेंना पण बोलणं टाळलं त्यांनी, तुम्हाला तर आहेच पण संभाजीराजेंना पण बोलणं टाळलं, कुठेतरी पाटलांचं चुकतं आहे असं वाटतं का? हो, पहिले एक गोष्ट क्लिअर करतो की मला विचारलं पाहिजे किंवा काय, मी काय असं, मी स्वतःला एवढा मोठा मानत नाही, मी सामान्य. तरी तुम्ही या प्रक्रियेमध्ये आहात, एक चळवळीमध्ये तुम्ही कार्यकर्ता म्हणून राबता, तुम्ही नेताही म्हणून घेत नाहीत, आता बोलत असताना तुम्ही कार्यकर्ता म्हणूनच घेतलंय, पण तरीसुद्धा संभाजीराजेशी बोलणं टाळणं, तुमच्या हरक्या पोटतिडकीने काम करणाऱ्या कार्यकर्त्याशी संवाद थांबवणं हे कुठेतरी चुकीचं वाटतं का? कसं आहे, नेतृत्वाकडनं अपेक्षा हे असते आणि सामान्य लोकांना काय वाटतं की सगळा समाज एकवटला पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांचं सुद्धा मोठं काम आहे ना, त्या माणसाने वेळोवेळी जागा केलं ना समाजाला, फार मोठं व्यक्तिमत्व आहे संभाजीराजे म्हणजे, आणि गादी आहे, गादीचा मान आहे. पण महाराजांनी पुढं राहणं म्हणजे OBC बांधवांनाही समजून सांगता येते, मराठा बांधवांनाही एखादी गोष्ट कधी काय चुकलं तर कान धरता येतील, अशी तेवढी नैतिकता संभाजी छत्रपती महाराजांची आहे. आणि महाराजांनाही सोबत ठेवलं पाहिजे असं अपेक्षा बऱ्याच लोकांना वाटते आहे, राहिली पाहिजे, आमच्यासारख्या लोकांनाही वाटते. ह्या बघा, समाज हा मोठा समाज आहे आणि जेवढं जरांगे पाटलांना मानतो तेवढं छत्रपती गादींनासुद्धा मानतो. आणि म्हणून आमचं असं भूमिका बाबा विचारलं पाहिजे, मान सन्मान देऊया, काही अडचण नाही. यशामध्ये जर का आपल्याला माणसं म्हणजे एकटंलाही करायचं असेल तर आपण यशामध्ये कुणीतरी सोबत पाहिजे ना. सगळ्याच बाजूला माणसाची गरज असते. यशही एकट्यानं साजरं करू नये आणि अपयशही एकट्यानं घेऊ नये. आता जर काय अपयश आलं आणि जर काय जरांगे पाटलांवर एकट्यांवर कोण जर काय बोलायला लागले तर त्यांना एकट्याला सहन करावं लागणार आहे ना, बाकी सगळे हात जोडून जातील हो निघून. म्हणून सोबत घेऊन मोठ्या लोकांना सोबत ठेवा, ठेवलं पाहिजे. आमच्यासारख्याला काय नाही विचार चालते, आम्हाला जेवढं मानायचं आहे किंवा जेवढं काम करायचं आम्ही करत राहू, आमचं वेगळं टॅलेंट, आमच्या हातात वय आहे, आम्ही आज 30-32 पोर आहे, आम्हाला काय नाही. पण जे मोठी माणसं आहेत त्यांना सोबत घेतलं पाहिजे, त्यांच्यासोबत चर्चा झाल्या पाहिजे आणि तसं ते पुढे भविष्यात व्हावं अशी अपेक्षा असणं वाटणं साहजिक आहे. योगेश केदार यांना काय वाटतं की पुढची आंदोलनाची दिशा काय असावी? तुम्ही फार छान मांडणी करता आरक्षणाची. हे बघा, मराठा समाजाचा समावेश 50% आत OBC आरक्षणात व्हावा ही आमची ठासून भूमिका आहे आणि ती ठाम भूमिका आहे. हे करत असताना आता कुणबी दाखल्यांमधून किती लोकांना लाभ होईल, जे सगळे सोयरे आणि ह्या विषयातनं, हाही पुढे चर्चेचा विषय आलेला आहे.